आता अपन दुसर सायमल्टेनियस इक्वेशन पाहूया। दुसर सायमल्टेनियस इक्वेशन आणखीन थोडंस वरच्या लेवलचं आहे। ह्याच्यामध्ये जी डिनोमिनेटर दिले त्यामध्ये एक व्हेरिएबल नाहीये, दोन व्हेरिएबल्स आहेत आणि ते पण ऍडिशन सबट्रॅक्शन अशा फॉर्ममध्ये आहे। पण आपल्याला सेम मेथडने सॉल्व्ह करायचं आहे। हे सायमल्टेनियस इक्वेशन्स नाहीयेत, आपल्याला ह्या सायमल्टेनियस इक्वेशन्स मध्ये कन्वर्ट करायचंय। मग पुन्हा तेच करायचंय आपल्याला, लेट वन अपॉन एक्स प्लस वाय इज इक्वल टू ए अँड वन अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू बी। म्हणजे वन अपॉन एक्स प्लस वायला आपण ए कन्सिडर केलं आणि वन अपॉन एक्स मायनस वायला आपण बी कन्सिडर केलं। मग आता ह्या व्हॅल्यूज आपण आपल्या इक्वेशन्स मध्ये घालूया। आपण जर पहिलं इक्वेशन घेतलं तर इथं एक्स प्लस वायच्या ऐवजी आपल्याला ए घ्यायचा आणि एक्स मायनस वायच्या ऐवजी बी घ्यायचा आहे। म्हणजे इथे होईल टेन ए प्लस टू बी इज इक्वल टू फोर। हे झालं आपलं इक्वेशन वन, टेन ए प्लस टू बी इज इक्वल टू फोर। दुसरं इक्वेशन होईल फिफ्टीन ए मायनस फाईव्ह बी इज इक्वल टू मायनस टू। फिफ्टीन ए मायनस फाईव्ह बी इज इक्वल टू मायनस टू, हे होईल आपलं इक्वेशन टू। पुन्हा सेम बघायचं आपल्याला कोणते कोएफिशियंट सेम आहेत। तर तुम्ही जर नीट पाहिलं तर कोणतेच कोएफिशियंट सेम नाही आहेत। ए चे कोएफिशियंट टेन आणि फिफ्टीन आहेत, सेम नाही आहेत। बी चे कोएफिशियंट टू आणि फाईव्ह आहेत, सेम नाही आहेत। मग काय करायचं, तर कोएफिशियंट सेम करून घ्यायचं। मग कोएफिशियंट सेम साठी काय करायचं, तर दहा आणि पंधरा या दोघांच्या पाड्यातली लहानात लहान कॉमन संख्या म्हणजे तीस। तर आपण काय करूयात, इक्वेशन वन ला दहा त्रिक तीस म्हणून थ्री ने मल्टीप्लाय करूयात आणि पंधरा दुणे तीस म्हणून इक्वेशन टू ला आपण टू ने मल्टीप्लाय करूयात। म्हणजे आपल्या दोन्ही इक्वेशनला मल्टीप्लाय करावं लागणार आहे। सो आपण लिहूया मल्टीप्लाय इक्वेशन वन बाय थ्री अँड इक्वेशन टू बाय टू। मग आपण थ्री ने मल्टीप्लाय करूयात इक्वेशन वन ला, टेन ए प्लस टू बी इज इक्वल टू फोर। मल्टीप्लाय करूया थर्टी ए प्लस सिक्स बी इज इक्वल टू तीन चौक बारा होता। हे झालं इक्वेशन थ्री। आता इक्वेशन टू ला आपल्याला टू ने मल्टीप्लाय करायचंय। सो टू इंटू ब्रॅकेट फिफ्टीन ए मायनस फाईव्ह बी इज इक्वल टू मायनस टू। पंधरा दोन तीस होतात, थर्टी ए पाच दुने दहा होतात, टेन बी इज इक्वल टू मायनस टू इंटू टू मायनस फोर। हे झालं आपलं इक्वेशन फोर। आता आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं, इक्वेशन थ्री इक्वेशन फोर। थर्टी ए सेमच आहे, त्यांचं चिन्ह पण समान आहे, म्हणजे वजाबाकी करावी लागेल। साहजिक आहे थ्री मायनस फोर करावं लागेल। सो बाय थ्री मायनस फोर असं आपण लिहूयात। आपण इक्वेशन थ्री मधून इक्वेशन फोर मायनस करणार आहोत। इक्वेशन थ्री इकडे लिहूयात आपण, थर्टी ए प्लस सिक्स बी इज इक्वल टू ट्वेल्व आणि त्यातून आपल्याला मायनस करायचंय थर्टी ए मायनस टेन बी इज इक्वल टू मायनस फोर। आता हे सबट्रॅक्शन आपण करूया, चिन्ह बदलतील, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, मायनसचं प्लस। सो आपण ही चिन्ह बदलली, थर्टी ए कॅन्सल होतील, सिक्स बी प्लस टेन बी होतील सिक्सटीन बी इज इक्वल टू बारा अधिक चार होतात सोळा। सो सिक्सटीन बी इज इक्वल टू सिक्सटीन होईल आणि मग बी इज इक्वल टू सिक्सटीन अपॉन सिक्सटीन असं करावं लागेल। मग बी इज इक्वल टू वन, म्हणजे आपल्याला बी ची व्हॅल्यू मिळाली वन। आता आपण ए ची व्हॅल्यू काढूया, सबस्टिट्यूट बी इज इक्वल टू वन इन इक्वेशन वन म्हणूया। सो इक्वेशन वन काय आहे आपलं, टेन ए प्लस टू बी इज इक्वल टू फोर। बी ची व्हॅल्यू वन सबस्टिट्यूट करावी लागेल, टेन ए प्लस टू इंटू वन इज इक्वल टू फोर। टेन ए प्लस टू इज इक्वल टू फोर, टेन ए इज इक्वल टू फोर मायनस टू, बरोबर आहे, प्लस टू आपण इकडे घेतला मायनस टू झालं। त्यानंतर टेन ए इज इक्वल टू टू आणि ए ची व्हॅल्यू काढायची असेल तर टू अपॉन टेन, टेनला इकडे घ्यावं लागेल, तो जर डिनॉमिनेटर मध्ये भागिले होईल तो बे एक बे बे पंचे दहा, म्हणजे ए ची व्हॅल्यू आलेली आहे वन अपॉन फाईव्ह। पण आपल्याला माहिती की आपल्याला व्हॅल्यू ए आणि बी च्या नको, आपल्याला व्हॅल्यू हव्यात एक्स आणि वायच्या। मग रिसबस्टिट्यूट करावं लागलं आपल्याला, रिसबस्टिट्यूट ए इज इक्वल टू वन अपॉन एक्स प्लस वाय अँड बी इज इक्वल टू वन अपॉन एक्स मायनस वाय।
मग एच ची व्हॅल्यू काय आहे 1/5 मग 1/5 इज इक्वल टू 1/x + y आणि बी ची व्हॅल्यू 1 आहे सो 1 इज इक्वल टू 1/x - y मग समजा जर आपण क्रॉस मल्टीप्लाय केलं तर एक्स प्लस वाय मी जर 1 ला गुणलं तर एक्स प्लस वाय होतं सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5/5 हे बघा नवीन इक्वेशन मिळालं आपल्याला अजून एक याला आपण म्हणूयात इक्वेशन 5 सिमिलरली एक्स मायनस वाय ने 1 ला मल्टीप्लाय करा एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 हे झालं इक्वेशन 6 म्हणजे आपल्याला आणखीन दोन नवीन इक्वेशन्स मिळाली आता ही इक्वेशन्स पुन्हा सॉल्व्ह करायची सिम्पल ऍडिशन करा बाय 5 + 6 एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 आपण सिम्पल ऍडिशन करणार आहोत प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होतील एक्स प्लस एक्स 2x होईल इज इक्वल टू 5 + 1 6 होतील एक्स इज इक्वल टू 6/2 भाग लावूया बेतरिक सहा एक्स इज इक्वल टू 3 म्हणजे आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळाली 3 आता आपल्याला वाय ची व्हॅल्यू काढायची आहे सो सबस्टिट्यूट एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 5 मग आपण जर इक्वेशन 5 घेतलं तर इक्वेशन 5 काय आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 मग आपल्याला एक्स ची व्हॅल्यू 3 घालायची 3 + y इज इक्वल टू 5 वाय इज इक्वल टू 3 ला पलीकडे घ्या 5 - 3 वाय इज इक्वल टू 2 अशा प्रकारे आपल्याला व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत आपल्याला एक्स ची व्हॅल्यू 3 मिळाली आहे वाय ची व्हॅल्यू 2 मिळाली आहे म्हणजे आपलं सोल्युशन आलेलं आहे 3 × 3.2 तर अशा प्रकारे आपण हे सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल नंबर 3 पाहूया.